सदांस तुम చేసవే ఆస తుంచేసవే ఆసం జిజు కైకొంగైలాము జమగాచ భావనని బైనేను అంగ సత్తుమి మాస్క్ గాల అని అంగ వైరసలే ఆమి మాస్క్ గలొంగ్నా తుమి భాగీ కదాగ్ మనా తుం కాస్ కల్తలే తుమి మాస్క్ గల్న తుంచే తోండా మందు దవర్ల आणि कान उक्ते दवरल्यात आणि डोळे उक्ते दवरल्यात पण आम्ही निर्भागी आमची तोंडा उक्ती दोरचे पडतात आणि आज उलयतोलो बागी नाही उलयते भागी नाही ऐका ते भागी तुम्ही भागी आणि आमका हंगासर उभ्या राहून उलयचे पडतात देखून हांव चिंता हांव निर्भागी कित्याक म्हळ्यार आज जीवित खंच्यात आठ आपण असं म्हणजे आम्हाला कळतलं उलयल्या वरवी नाही आम्ही ऐकाल्या वरवी जीवित आणि ऐकून कौन कोणाक संसारात रसनाराक कोण रसनाराक ऐकतात ती खंडित जीवित जोडतात कोण संवसाराक ऐकतात ती जीवित होगडायतात देखून सर आम्ही तुमच्या रसनारा विशांत उलता दे आता हा सांगीत आम्ही भागी नी संसारा विशांत उलयत आम्ही रसनारा विशांत उलोचे भागत आमक असा देखून मेळं देखून तुमच्या सांगाता हंगा रसनारा मुखार दोन सोम्या सोडवंदर मुखार दोन आम्ही उलय तर आम्ही तुमच्या सवे भागी देखून हे भाग देवान तुमका आणि आमका दिल्ल्या काय ते देवा गैरगान गा देत असताना आणि की सड आणि सर रसणारा मुखार दोन उलवंक आम्ही कशी वरिया आणि रसणारा विषयात उलयताना आम्ही चीत देऊन ऐकूं की आम्ही कशी वरिया जर तर ऐकूंक आम्ही सुकल्या तर या रसणारा मुखार दोन उलवंक आम्ही सुकल्या तर देवा लक्षण एकामेका लक्ष बॉक्सने मागया आणि म्हणया

Hallelujah. सोगी च्या बो मोगळा बापा दिगा जैत ते बोटी परत परत तुझ्या प्रवाद्यामुखात तू तुझ्या परजेकडे उलयलोय लोय आणि शेवटच्या काळात तुझ्या पुता मुखांत तू उल अस आणि त्याच उतार परत परत आज ऐकूक तुवें फाव केला असता तुझ्या उतरांक खाण देऊन चीत देऊन ते उतार स्वीकार करून तुझी कुशी मानून घेऊ आणि तुका जे मान आणि महिमा हारता ते करू तू आमक हे मागण्या करता ते आज तुज्या पुता आजूचे नव्ही पहिले वसाप या प्रवादेच्या पुस्तकातले वसाप अध्याय फिफ्टी फाय एका तावनू इकरा इकरान कुर्पेच्या जिवितचे बाग घेऊक आपोने तुम्ही तान भागलेल्यान उत्काशी येया तुमचे कडे दुडू ना तरी येया दुडू नासता विकते घेया आणि खया येया बारीक करिनासता दानसोरो आणि 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 घेया पोषण दिनांत त्या वस्तूंचेर तुम्ही दुडू कित्या तुमकां तुमक दशी करत त्या, त्या वस्तूंचेर तुमची जोडू कित्याक सत्रायेन म्हाका येन आनी बरें खान तुमकां मेळतेले आणि पक्वना खाऊन तुम्ही दादोशी जातेल्यात खान दिन ऐका आणि मजीशी ये आणि तुम्ही जियेतल्यात हाव दावेद बसल्या हांव तुमचे कडे एक सस्नीक करार करतलो करतो लोकां पासून हांवें ताका साक्षी करून दौरला आणि राष्ट्रांचो पुडारी आणि अधिपती केला तुमी तुम्ही वल्क, वळखनाय त्या राष्ट्रांक तूं आपयतलोय ತೂ ವಳಕನಾಯ ರಾಷ್ಟ್ರ ತೂ ಆತಲೋ ಓಜೇಷಿ ಧಾವ್ ಯತ ಸರ್ವೇಸ್ಪರ ತುಜ್ಯಾ ಇಸ್ರಾಯಲ ಪವಿತ್ರ ದಾನ ತುಂಬ ಮಹಿಮೇವಂತ ಕರ್ವೇಸ್ಪರ ಮೇಲ್ದಾ ತದಾ ತೋದಾ ತಾ ಉ ಮರಾ ಖೋ ಮನಿ ಸಣೂ ನಷ್ಟೋ ಮನಸ್ಸಾ ಸೋಡ सर्वेस्परां तची दया करचे खातीर तो सर्वेस्पराशी पाटी येव आमच्या देवाशी तो कित्याक ये कि ताचे आसा भरपूर बोगसने मजी चिंतना तुमची चिंतना न मोजो वाटो तुमच्यो वाटो सर्वेस सर्वेस्परू जितले मोलबू पृथ्वी ताऊन वयर आसा तितलो मोजो वाटो तुमच्या वाटा वयर आसात आणि मुची चिंत तुमच्या चिंतना वयर कित्याक जसे पावस आणि बर्फ मळबत पडतात आणि वंप्यांक बी देऊक आणि चवतेल्यांक जेवण देऊक भूई भिजतात ती सुपळ करतात तंतू किरलोंक लातात आणि हे केल्या शिवाय पटी वसनात तसे मोज्या तोंडातले बाहेर सरतात ते उतर निर्पल सावनू मुजेशी पाटी येना, बगार मुझे कुशी पलता, आनी जेकी तें खोरूंको, हावें तका दडले तें सगलें करता, देवाचे उतर हैं, देवाचे वाडोकार, उतर वासाप जू आमचे पहिल्या पत्रात आध्याय पाच ओढ एक असे आमचे जैत जेजू क्रिस्त म्हणून ओळखता हर देवाचो भुरगो जो कोण बापायचो मोग करता तो भुरग्यांसो मोग करता देवाचो मोग करताना ताचे उपदेश पाळताना आम्ही ताच्या भुरग्यांसो मोग करता म्हणून रुजवात दिता आणि देवाचो मोग करचो म्हळ्यार ताचे उपदेश पाळचे ताचे उपदेश तितले कठीण नाही कित्याक देवाचे भुरगे सकट संसारचे जैत व्हरतात संसारचे जैत वर... जैत म्हळ्यार आमचो बावार्थ जेजू देवाचो पूत म्हण तो, तो शिवाय हेर कोण संारे जैत वर सकात जेजू विशात रुजवात हो तो उदका आणि रक्ता उदेशी आयलेलो जेजू क्रिस्त उदका उदेशी मात्र नय बघार उदका आणि रक्ता उदेशी आयलेलो पवित्रात्मो साकार रुजवात कित्याक पवित्रात्मो म्हणजे सत रुजवात देऊन दिवक तीन साक्षी आसात पवित्रात्मो उदक आणि रगत या ते गायची रुजवात एकच मनशाची रुजवात मानून घेतो जाल्यार देवची रुजवात ति प्र आणि ती ती दोडी रुजवात आपल्या पुता विषयी देवांस दिल्ली। देवाचे उतार हे देवाचे ओढ उपकार चे सव्वे आसो सामर्खा प्रमाणे जेजो क्रिस्ताची शुभ वार्ता मार्कासो शुभ वर्तमान अवस्वर एक आणि वळ सात तावन पर्यंत मार्क्स गास बल चॅप्टर वन अँड वर्स सेवन टू इलेवन असे त्याने प्रसंग केलो मुझ्या पाटल्यानं मुझे प्रास बलिष्ट एकू त्याच्या वनसो बांध सोडूंक सहित हा योग्य नय हा तुमकां स्नान द उत्खान तो तुमका स्नान देतो पवित्र अत्म्यान हा तुमकां स्नान द उत्खान तो तुमकां स्नान देतो पवित्र आत्म्यान अशे आसता जिजू गेलेल्याच्या नजरे तातून आयलो आणि योर दान न्ही ते जू हांव लागचे ताणें स्नान घेतले उदकांतलो तो वयर सरता आसतना मोळा भुगतें जाले आनी पवित्रत्मो एका पारव्या बरी आपणाचेर देवन येतलो तो, तो ताणें देखलो सांगात आस तूं म्हजो पोत म्हाका चड मोग आस तूं म्हाका मानवा लाय तूं म्हजो पोत म्हाका चड मोग आस તું માનવા લાળો મળબાતાવન તને આયલો દવાર તો પોતો ચડમ આસો तू मका मानवालाय बापाक मानवाल्या ताज्या पुताक जिजूक आयकोंक आणि ताका मेळूक आणि ता सत मनूक ताच्या म्हज्या मोगाच्या भावन आणि भहिणी हाज्या पहिले एक पिढी हांवें तुमकां सांगले कोणी एकलो परकी तुझ्या रागार जाल्यार कस बुटीत तुझा राग दाखना बदलाक लेख करून सुरू कर एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ दहा म्हणून आणि त्या दाळ तुझा राग किती जातो उण जातो या आणि उरतो आणि तुझ कोणी भाऊ या बहीण तुझ्या रागार झाल्या तु करी सई लेख झाली सई म्हणा सर म्हणासर तीस सर वन टू थर्टी आणि त्या दाखल किती जाते ताका राग आल्या तुजो राग आनी तुजो आणि तुझा तुजी आवय सूफला जाल्यार रागान फिफ्टी म्हण सर घाल वन टू फिफ्टी आनी एखाद्या वेळा तुजो घोव तुझ्या रागार जाल्यार कितें करचें वन टू हंड्रेड सर कावंट कर आनी एखाद्या वेळा तुझी बैल तुझ्या रागार जाल्या जाल्यार काउंट करनस राव राव नाका काउंट करनस ले घालनस राव आणि तिका उलव सोड या राग करूंक सोड हजो अर्थ किती के झे केदाळा लढाई जाऊनची वादविवाद जाऊ से केदाळा उत्तर कुतार उत्तर कुतार फाटी दिल्या वेळार देखून साडाव कोणेही म्हाका फोन, उलों उलों फोन कर विसारला किती गरजे फादर उलोवन सांग उलोवंक सोड तू थंड राव शांत राव आणि एखादा तुका ऐक कोण नका वन इन क्रायस्ट ग्रुपांत असाय जाल्यार इयरफोन कानात घाल आणि आराधान या देवाचे उतार ऑन कर ऐकूनच राव तो की ते म्हणटा ती कितें म्हणटा तुका ऐकूंक मेळटा गी मेळटा गी समाधान कोणाक उलयतल्याक गी ऐकतल्याक तिचे ऐकतल्या की देवाचे उतार ऐकतल्याक ಒಳ್ಳೆ ನನಗೆ ವಾಟ್ ಕಿತ್ಲಿ ಸಲೀಸ್ ಕಲಸಾಗ ವಾಸ್ಲೆ ಮನುಷ್ಯ ಬದಲಾಗುವುದು ಮತ್ತು ಹಾಳಾಗುವುದು ಇನ್ನೊಬ್ಬನ ಮಾತು ಕೇಳಿ ಮನುಷ್ಯ ಬದಲಾಗುವುದು ಮನುಷ್ಯ ಹಾಳಾಗುವುದು ಇನ್ನೊಬ್ಬನ ಮಾತು ಕೇಳಿ ಅಂತ ಸು ಹಂಡ್ರೆಡ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಸತ ಸಬಾಬ್ ಈಗ ನಾನು ಸಂಗಲೇ ಸಂಸಾರ ಕಮ್ಮಿ ಐಕ್ ಆತಾವ್ ತರ ಸಂಸಾರ ಚೆಜ್ ಆತಾವ್ देवाघमे कथावजले आई मीन दे आर वाचिंग जाता आणि अंग असले आम्ही भागी कोणाक ऐकों घेतो आम्ही बावा बोय नीनो लाना वडानो मेलों को येया जेस सोमिया बावा बोय नीनो लाना वडानो मेलों को येया जेस सोमिया हा सोनु येयात ना सोनु येयात ऐकों को येयात जेस सोमिया हा सोनु येयात ना सोनु येयात आयकोंक येले देखून आज भाऊ भहिणी नो थोड्यांक एक दिस ऐकल्या पोवना दोन दिस आणि काल्या खा बहिणी सांगले हे हंगा साक्ष देऊन पाच दिस असल्याकोंक येत म्हणून पाच दिस आमी आम्ही ऐकू कुशी वरत म्हणून कोणाक आयकोंक जेजूक आयकों को ते कसो आज भाव भयणी न्हू तुका हांणें म्हाका एक आपोवणे दिलां आम आयच्या पयल्या वसपान थंय जाय मारे पात सोरस पो देव तुका आनी म्हाका एक आमकां एक दिता कसलें तें आपोवणें आय झॅ फिफ्टी फायव वर्स वन टू इलेवॅन इज अ सजे बुकांत अवस पोंनासांनी पांच व्हडली एक थोणी इकरा ऐका कुर्पेच्या जीवितांत भाग घेवंक आपोवणे कसलेंल्या का आपोवणे कुर्पेच्या जिवितांत

कुर्पेच्या जिवितांत खुर्पेच्या जिवितात भाग्य हंगा तु को आणि ते जेवणांत भाग भाग्येऊक खुर्पेचे जेवण हे मतीन दोरा उडल एका मागता मागताना सांगले हा पहिले थं यली पण आता सत जना ज्या उपरात हावून येत मात्र न कुटाम हंगा धावून येता कित्याक कुर्पेच्या जेवनांत भाग्य काल आणि बहिणी हांगा सक्ष दिल्ली सकाळी ती युट्युबार ऐकून जाय ती तिच्या जिवितान झाली पण काल ती हंगा हजर तिणें काल साक्ष दिवन सांगितले हा खू य पळयतालें पळता पळताली पण मला हंगी जंगा येऊन हंगासल्या भाव घेवन ह्या घेऊन भाग घे भाग्य जै आणि पहिले तिका तिने उल्लेख केलो काल इगर्ज गेल्यार मीस भेटयल्या बरी जायनास तिका उतार ऐकल्या बरी जायनास तिका म्हणजे एक संसारा मुखार दोन उलल्या बशेन पण हंगासर म्हटा मिस जे बलिथा बरीत देवाचे उतार तिका ऐका म्हणून जाता हर एक हंगासर तिका किती भाग घेवंक आधार जाता ना सकाळी जा सांजेर चार आसा गे आनी आदल्या किती दीस असले पूर आसन बघली गी तुमकां बघली गी आमकां बघली गी सांगा थोडी तिनी दीस धावून आयल्यात आणि आठ वर तुम्ही पळतात आणि आज मेल कारतावन सकाळी बोशाती चार वर बाय सरल्यात अंगा स वर पहिल्यांत पावल्यात सकाळी सकाळी इल्लीशी वाट चुकून ती बोशा सकला गेली मागी हायन तुमक परत शिकवण्या सांगले खुशी वेल्यात दे जेजू तुका हाण पावता म्हणून पळया नी गे भाऊ भयणीन कुर्पेच्या जेवणात भाग्य कोणा खा पवणे आता ऐका तुम्ही ताण लागलेल्या तान लागलेली मात उदापी येतात तान लागण्यात उदापी येतात

कसे लिहिता अत्मिकतान घेऊन या अंगात अंगात सर येता ना तुम्ही भूक घेऊन या कसे लि भूक पोटाची भूक नाही अत्मिक भूक घेऊन या देखून दाव्या केला ते कंतर भूक मोजी तांबोई tan mo jiba gae mok mo jitamboi tan mo jiba gae to jaa tyam gan maka tuwa gae to jaa tyam gan maka tuwa gae ek meru aashe taate to she tuja mogak somya aul leta jase एक मेरू वाशे तसे तुझ्या मोगाम हव ला, आ, ला तान लागलेल्या न उदकाशी ये हा आसल्या कडे ये उदक ना कडे गेल्या तुझी तान बघताय एक एक उतार करा तान लागल्या वय उदक ना गेल्या तान बघताय देखून तान लागल्या तर खैसर उदक असा थंयसर या भूक लागल्या सर खैसर खान असा जेवण असा थंयसर येया तुमचे कडे दुडून आंतरी आणि खैसर विकतात तर थंयसर नाका ते खैसर व्यवहार जाता खैसर व्यापार जाता खैसर तुवें मॉल देऊन घे जाई उदक खैसर तुवें मॉल देऊन दे जाई खाण थंयसर नाका ते हंगा आपण दिला तुमचे कडे दुडून आंतरी दुडून जाल्या रे या दुडू निकते घेया पोक्याक घेया दुडू देऊन नोक्याक तुम्ही हंगा वस्त रित्र वेळा रे तुम्ही जनात कोणाके हित्र वेळा पान दिस तुमका त्या जेवणाचे बरुक जायना सांगला येया जैत्या भाव बहिणी बोऱ्या मोन दाखला तुमच्या खात ते उदार पण हे येया विकते घेया विकते म्हणजे धर्मार्थ घेया आणि काया कितले जाए तितले खाया आ पिए हंगा रेशन आस है हंगा तुमका कद ना बोगलांगी अत्मी खाना कत्मी तान बागों के रेशन आस है हंगा आस है को बोगलांगी रेशन हंगा दिलाम इले बिके चे मात पोट बोरनु न दिना पियोन पियोन पिवन जाए तितले पिव दिना कहीं कहा जरा चसाला गेल पिवन चे पिवन ओपन बार

यता तुझ्या मंदिरां सोम्या रवता तुझ्या काळजात तुका पोळ्यव का शेत मेळो कत्रेकता तुझ्या वेंग रावून आसरो घेता तुका पोळ्यव का शेत मेळो कत्रेकता तुझ्या वेंग रावून आसर घेता खपेच्या जेवणाक आपोन हे सोळगींच्या राजाक आपोने आयला सकडता तयार झाला स्वस्नाच्या जेवणा सर्वांका पोयला वडोज हांगा सकडांगी आपोणे असा पण वत्ता येना तर मी त्या जेवणा की रायान व राजावान केल्या सकडांगी आपोवणे दिले वैम वैम आणि आपयले येऊनातल्या वेळार वत्ताय केली की त्याने हे रांक आयलेल्या त्याने त्यांच्या वाढले

भारी खरी दा सरो, दा सरो, दूद करी दाका सोरो आणि दूध विकती घेया आता देवचे उतार सांगता दाका सोरो आणि दूध म्हणून होत आहे करिनाकात बोरे लानी गे फादर सरो दी बोरे लानी गे फादर दूध दी मोवाप्रास गोड दूध आप्रास सड सडगी ताऊन वळथ मोगाची सर सर्वांगी मेहता जेजू देता जेऊ देऊची जंगा बरं येला म्हणून पुनर् जाऊ देव तुता सांगता ह नागभोर धाका सोरो म्हणून पोट बोर पिऊंक दूध म्हणून येकांसोरो देऊना तुम्ही दूध देऊना मोवाप्रास गोड दुधाप्रास जिवी दिक हंगा राखण असा ते जसा आत्मिक खान आणि अत्मिक फिवण ते जाऊन असा किती म्हणजे तुमक कळटले देवचे उत्तर आोषण दिना त्या वस्तूंचे तुम्ही आमी खाता जेवता गमाता करता पण पोषण देना शांती देना समाधान देना संतोष देना उल्हास बारीत करना बदलाक हंगा देवाचे उतार खाऊन किती हळू जाता थंस बेस्ता गेल्ली दुकरा मात खाऊन खाऊन सांगेन किती जड जाता दुकरा बरी वसून आड पळ्या लसारिक खाण्याक आणि खाणाक फरक पडया संसारी काणे कुडीक संबंध कण तुका जाडा करता आळशी करता पण आत्मी कण तुका हळू करता सुटसुडीत करता कळलं ना तुमका देखून पाटल्या पंचवीस वर्सांनी हे खाण सोमिया भुखे नामिया तुझे दी दिया उंडो सर्गी स दिस आमका आयच्या दिसो दि। यात्रिकामी सर्व जाऊन आसा बसायल्या पयान करता तुझ्या आदार पत येता तुझी ससाय येया, या परी करनासताना गेया तुमका दोषी करीनान त्या वस्तूंचे तुमची जोड किती आग उघडा इथं किती आक किती आक दादो त्या दा वस्तूंचे किती आहे तुमची जोड तुम्ही करशी जा देखील अंगाज आहे त्या जणांनी तसले संभ्रम तसले आचरण तसे एकदम म्हणतात दाबा जो आचार बदलाक जाय त्या जणांनी अंगा सर सोम्याच्या या जेवणात भागीदार जाऊन अंग आयल्या बाबा बहिण्या समेतांचं मोग त्यांचे उदारपण वाटून घेतला आदल्या आपण तीन दिस नाही गी आमक कुठ माझ्या मनात असेल ना आयली परत दादोशी झाल्या ना

णव दीस कितें नवो येणा करतात आदल्या दिसा बेस्पो जाता आनी दुसरे दिसा सम्रम दाबाजीक सम्राम म्हणटात न्ही व्हडलें बेस्त खंयचे दिसा आं व्हडलें बेस्त म्हणटात तुमचें खंयच्या दिसा बेस्पा दिस गी हा बुधवारा हांगाय तेंच परपेच्या निमाण्या दिसा आणि सड दाबाजेच्या दिसा आनी सोड दाबाजेच्या दिसा म्हणटा तो घट्ट खावंक पिवूंक कसा दाबाजेच्या दिसा जेजू किती म्हणाल जेजू उभं राहून जेजू सगळं आमकार उभे राहलो आणि म्हणाल ओढल्या तळ्यान म्हणाल हो मान म्हणता लो म्हणा ना कोणाच्या कानात पुसपुसा ना ओढल्यान म्हणाल कोणी ताने ला झाल्या अरे <laughs> तो म्हणजे सरशी येऊ पेस्ताच्या बो दाबाजीक दिसा उत्सवा दिसा कोणी ताने ता गे खै गेल्या ओळख नातल्या ये ये जेव म्हणतात वय मग पेस्ता दिसा कोणाकडे वसून जेवीच्या त्यांची ओळख जायची सांगा

पण येथान येला तर तो मुज्या सशी पियो पवित्र पुस्तक असे म्हणता आणि ताज्या सशीन तू येताय ताजे उतार तू खाताय या पियता स्वीकार करताय त्यात ना पवित्र पुस्तक म्हणता जो कोण माका सत मानता कोण जेसुचे उतार स्वीकार करून जेजूक सत मानता ताज्या काळ जाता काळ जाता नु वलत्या उदकाचे जरी उमाळते काळजांतानु वळत्या उदकाचे जरी न कोणात किती म्हणतात सरसिल्ले बरसिल्ले कोदळ उदक तल्जात वाळटा वाळटा वालच्या उदकात आणि स्टॅग्नेंट वॉटर म्हणतो कोंडात बरव उदक फरक असा की ना कस हो फरक वालच्या उदकांेळ आस आहे वालच्या उदकां मेळं असे पण खैसर एका कोंडात बरुल्या उदकां पळ्या आणि ते तुमकां वळचे उदक जाय की कांय गी कोणांत बरोवन आसले खोदोळ हांव सांगला न्ही गी हांव <laughs> सांगलें तुमकां हे पावटी एकलो गोंयकार एकला बायल्या गांवांत आयिल्ल्याक पळयता आनी तो खाल करता फॉरिनर एका कोणांतले उदक कारण तो तोंड दुता आनी पियेता तेदो गोंयकार म्हणलो ते पिनाका रे बाबा

ड्रिंक समोर म्हणाल देखून संसारात असले मनीस असतात कोदोळ पियचे मेळे पियोवचे या संसारात लग्न झाले खावचे आणि पियोचे असतात तांका सांगल्यार समजाना झाले इतगत मागीर ड्रिंक समोर पण हंगा जेजू म्हणटा ताका सत मनतेल्या चाळजाता कळजाता वलत्या उदका उदक पोळ्या आणि गे बाब खेदाळे जरी जरी नितळ उदाक वालचे उदाक जेजू तय मेळटा देखो आता पाठी सतरायन म्हणजे ऐका सतरायन म्हणजे ऐका आणि बरे खाण तुमका मेळतले हा सांगता तुमका देवाचे उतार पटल्या पंचवीस वर्सां आता सवी सवे मरे ट्वेंटी सिक्स हे ऐकून वाचून वाचून ते स्वीकार करून सत मानलेले आवडवे सतरायन म्हणजे ऐका आनी आनी पाक्वा ना कावंट तुमी धादोशी बरें इतलें बरें तो दिता तुमकां चिंदू तुमी चिंदूपूर आमी केल्लें तुका तो म्हाका कितें दिसता भगवना हांव हर एक दिसा देवाचे उतर वाचल्या रे हर एक देवाचे दिसा देवाचे उतर दिल्या रे बरें इतलें बरें नोवें नोवें स देवाच्या उतरांत आसा आं नवें जिवन आतां गेलें न्ही उतरां तो आसा नवें जीवन उतरां तासा सी नी उतार पलता ससना सतार नवे सगळे नवे पोरणे ना बन आमच्या दाळे देवाच्या उतरा गुंडा करता सांगते न्यूज पेपर इज वेस्ट पेपर गोळी भजी बांधून भजया बांधून न्यू तुम्हाला यूज करतात द वर्ड ऑफ गॉड इज एवर न्यू फ्रेश ಯಾಕಂದ್ರೆ ಪಟ್ಲ ಸುಮಾರು ಪಾಂಸ್ ವರ್ಷ ಅಂತ ನಾವೇ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ವಾಸ್ಸೇ ಸೊಡ್ಲ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ವಾಸೆ ಅವೇನು ಸೊಡ್ಲ ಕಿದೆ ತಂದು ಕಾಯಿನ ಅವನು ಸಂಗಲ ನನಗೆ ಮನುಷ್ಯ ಹಾಳಾಗೋದು ಎಲ್ಲಾದರೆ ಬದಲಾಗೋದು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮಾತು ಕೇಳಿ ಆಮೇ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ವಾಸುನು ಅನಿಗಿದ್ದೆ ಕೊಣಕ್ಕೊಣೆ ವಾಟ್ಸಪ್ ಜಿಲ್ಲೆ ಇಲ್ಲಿ ಆಯ್ಕೋನು ಆಮೀ ಬದಲ್ ತಂದೋಟೇಪು पण हे वाचिल्ले बदल ना ते हे वाचिल्ले सदांच नव्हे थांचा काळ जाता न माळटा जिवितची सर भाव भहिणी सत मानतेल्यांक सुटका सत मांनाल्या गुटका कौनुसर सत मानतेल्यांक सुटका तू तु तुझ्या तु इतल्याक तु तू झालो आज देवाचे उतार झाले तुका जिवेत लाभले कुरपा लाभले संतोषान शांती समाधानेन तूं जिव शकताय ना इले आज हे सोडया ते दर्या म्हळ्यार गेलोय बाटपेजाओ म्हणतात पळ कोला <laughs> तुम्ही बाट जाव म्हळ्यार खाले वळून वळून येता खाले मेळे गीत नि, नितळ किती स्वतः पळ्या मुखार ऐक पकवा <laughs> ना कोण तुम्ही ददोशी जाता दोषी दादोशी देखून आमकां हर एक दिवस देवाचे उतर देतले उडवला सांगले कित्याक संसारा विशांत हांव दादोशी जायना जिजू विशांत रचना विषयांत जिवी तुमचे उतार उलयता देखून हांवें सांगला कर तुम मा का दोषी कर तुम्हा का माय पाशी करतु का दादोशी करतोका माय पाशी शेवेत तुझ्यादवर्मा का सदास्रावता रावता सदास्रावता शेवेत जादो वर्मा का सदास रावता विश्वासी सदास्राव पण आम्ही दादोशी जातो बाब महिने देवाच्या उत्तरावरवी खंडी जाऊन देवाच्या उत्तराची रूच मिळ कोणीच निराशी जायना खंडित जायना कोणी झाल्या आज गे देवाच्या एक कोण निराशी झाली क देवाच्या उतर सुडसुडीत करता उडवला मी सांगला ने गे उतरां तासा ज्ञान आणि निका उतरातासा करी सुता तुझी आळसाय ओतार करता सर्वां हे शब्द हा बेश्टेच चिंतून काल्पनिक चिंतन हा करुना किती मेळला जोडला किती लाभला ते हावे उतर आणि तुमच्या मुखार द्या देवाच्या आळशी करू ना या देवाच्या उतरावर खुशाल बरीत संतोष बरीत उल्हास बरीत उल्हास हा उल्हास देवाचे उतर देवत हांवें हा सांगलं देवत बोरी खबर नॉट बोरी कबर देव उतर बोरी खबर बूरी कबर नाही हे गुड न्यूज नॉट बॅड न्यूज देवचे उतर गुड न्यूज पण देवसरचे उतर कोण आता आईला रे ते बॅड न्यूज देवसार बोरी कोबर हाडीना भाऊ भयणी न्हू देवसाधुजा म्हणजे आमच्या हरकल्याच्या कानात पाड कोबार घालूक पळयता कित्याक ही बोरी कोबार विसरा जाय आणि ती पाड कोबार गुड्डून रावा जाय म्हणून हांवें सांगले आता ज्या काळात कितले देवाचे उतर ऐकून रात्री तितले आम्ही बरें आदारूंक शकता बरें चिंतूंक शकता उलोवंक शकता जर तर देवाच्या उतर ऐकूनच्या बदला संसारात आम्ही ऐकत आहोत आम्ही संसारात चिंजत आहोत मात्र संसारात चिटकात आहोत लाभ देतो संसाराच्या इष्टागातीवर मी आम्ही सलवात देखो ना दादोशी करतात ते कान मुखार ऐका कान देऊन ऐका कान देऊन ऐका देखो दा सांगला तुम्ही भागी तोंड दामपून मास्क घालून बसल्यात आणि कान उक्त्या दोन बसल्यात चीत देऊन ऐका कान देऊन ऐका आणि मुजेशी येया आणि येया मुजेशी म्हणता जेजू ऐका आणि तुम्ही जी येतल्यात होल्या आणि देवाचे उतर ऐक तुम्ही जियतल्यात ऐक बापा बापा छा पुता ऐका तुम्ही देवा बापा सर गीता उलयला बापा चा पोता ऐका तुम्ही देवा बापा सरगीता ऐका आणि तुम्ही पळया कोणी ऐक किती म्हणतात निराकर्षिता तर जिये ना न्ही तुमकां आस तुमी सरी करा पळय हांव न्ही देवाचें उतरां आयकूंक सुरू केल्या उपरांत तुमी जियेतात गी नांग पळय आनी कोण आयकनासतना आसात तर ते जियेतात गी जीव घेवन आसा तितलेंच तांच्या कुडींत एक जीव घेवन ते आसात पूण देवाचे उतरां आयकतालीं जिवीत सोडून आसात सोम्या तुजे उतार जिवे देता जिवेता वाटम जे वज आयता धैर देता बोळ देता सदांबाळता जीवित मोझे सो फॉर फरक पड्या कोण आई कहता तुम्ही जीवित जोडतात देखा हूं देहरादून से मैं जीवित जोडला देवते उत्तरवर विनय संसारी इज जनवावर संसार इज जनवा उडयल्या कानूडेला इनके संसार इज जनवा का काहीसे एक दिना काल मीटर काहीसे होता ताका मोल दिना पिंचायन नेचा संसार इज जनवा का मोल दिना खुंची ती आसुन तिकाली गरजेक मात पण ही जाणवय असा नीसर्गीची ती सासणीक सासनीक तुझ्या सासनीक जिविताक ते पयक मुखार म्हणता देवाचे उतारां आशीर्वादा आशीर्वादापरमाणे कोन, कोन हा तुमचेकडे एक सासनी करार करतलो करतो उतार ऐकून कोण स्वीकार करतात या उतर कोण रावतात या उतर कोण मान बागतात तांचे कडे हा एक सोल्लो सदा काल उरसो बाळसो सोल् सोल्लो म्हणा एग्रीमेंट हा करता पळया लोक पसत ताका साक्षी करून दोरला

मेळो कत्रेकता तुझ्या वेंग राव आसरो घेता तो का पोळ्यो का शेत मेळो कत्रेकता तुझ्या वेंग रावण आसरो किती किती आशका सर्व सत्तावीस वळचार साम ट्वेंटी सेव्हन वस फो सर्वीस बरा लागे आम एकच मागता तेंसो आमात रेखता सगळ्या मुझे जीवित सगळ्या मुझे जीवितांत सर्वेश्वराच्या घरांत रावो सर्वेश्वराच्या घरांत रावो को सर्वेश्वराची सोबाई पोळे सर्वेश्वराची सोबाई पोळे को आणि त्याच्या मंदिरात नियाळ करो पोळ्या पोळ्या सर्वेश्वराच्या मंदिरात बसून त्याचो नियाळ करो को त्याच्या उतारे को नियाळ करू तो खुशी वरता नाही राय जाऊन हा राजवट केसलो सरस्वतीच्या मंदिरात बसून त्याचं निहाळ करू कुठे सांगा किती म्हणालो सरस्वत देव पळया लोका पासून हवे ताका साक्षी करून दोरला देखून दावी राय हे सरस्प्रांत ताका विंचलो विंगड केलो आणि लोका पासून एक साक्षीदार ताका नेमलो आणि सो फुडारी आणि अधिपती केला इस्रायल परजेसो फुडारी आणि अधिपती ताका केला तू ओळख नाही त्या राष्ट्रांक तू आपयतलोय तुका वळखना ती राष्ट्रात तुझे शिधावून किती सजा गे तुम्ही सरस्पराक वळख काढल्यानी हेरां सशिमेची गरज ना हेरां तुझे सष्टम येतात सरोस्परात वळख कोणी कोणाय सशिमेची गरज ना खासगी अनुभवान सांगता सरस्पराची तू सेवा वयतर सरस्पराक सरोस्परात खरेंच जाना जाल्यार वयतर ताका तूं वाकान पर मा पर है ते परगट करता जाल्यार ताचे महिमा तुजेर पर्स जळतली आनी लोक तुजे सशी येतलो हांवें सांगला पोरो इजासाच्या बुकांत हांव स्वर साठ वळ तीन तोन मुखार एका इजा आयजा चॅप्टर सिक्स्टी वस तीन तोन मुखार एका तुजे सशी येतली राष्ट्र आ राष्ट्रान तुज्या उजवाडाशी येतात राष्ट्रान तुज्या उजवाडाशी येतात आणि राय तुज्या उदेवाच्या परजळ आणि राय सैत तुका सोदून येतात तुझे दोळे उबार आणि बहुती दिष्ट लाय सब... तुम्ही ज्ञानात भाव बहिणी किद्या म्हणजे चोड्या संख्या उक्त्यान सांगा नांगा ट्रिनिटी घरात केतना पर इलेक्शन जाताले इलेक्शनाक रावले कितले जण ते येऊन पाया पडून बेसाव मागोन आशीर्वाद घेऊन गेल्या आणि एकलो भाऊ आणि बावडती भाऊ तो एका राजकीय पार्टीस ताका आता अभिमान म्हणजे किद्या म्हणल्या पाया पडून ताज्या तकले हात दोन ताका बरे मागले जाऊ प्रो आमकां जाय तल्ली पार्ट तेणी जावं पडलो म्हाका तें पडोवन वचना खंयची पार्ट पूण तो आयलो आनी पळया आशिर्वाद घेवन गेलो आनी त्या इलेक्शनांत तो वीन जालो मात्र न्ही तो मंडल पंचायत कितें अध्यक्ष तालूक तालूक पंचायत अध्यक्ष जालो मागीर आपयले न्ही ताका सुमार जाण सुमार जाण आनी एकलो आडल्या आनी तुवें हांगा येवंक आसलो पूण आमच्याच थोड्यांनी म्हणून थंय थंय वचनाका थंय वचनाका ताजे सरशी वचनाका ताका येवनच्याक आडयल्लो आमच्या थोड्या आम दुस्मनाने हांव कितें सांगू सोदता तुवें तुची गरज ना देवाच्या भुरग्यांनी हेरां सरशी वेची गरज ना देवाच्या भुरग्यां सरशी हेरां येतली वैगेने गे पळया तू देवा समोर करता वै सजोर करता तुझे सशशी हांवें वटपण सांगचें न्ही आदे पिटे हांवें डाटरा फोन केला आणि सांगितलं सांगेवर मेळ तुम्ही येऊन मेलचे नका हा मेटून तोत्ता आला चार वर असा गे सांगा तुम्ही हे सत हांवें दाखले दाखल आदल्या आत्ता हा सांगले तुमकरा सांगून या भयणीन वखद हाडलें आणि ताजी फीज दि ना सोमीस सेवाक न्ही पयशे नाकात म्हणाल एक अनुभव वाटते डॉक्टर भावा बहिणी ना कितले सत पळ ह्या मनशा खात्री हांवें दाखले दिवचे राष्ट्रान तुझे सशी येतली तुझे दोळे उभार आणि भोवती दिश्ट लाय तुम्ही खाली सरस प्रवाह कांदल्यार पुरो भोवती दिश्ट लावून सरस प्रवाह कांदल्या पुरो त्याची स्तुती केल्यार पुरो सगळी एकटाय जाऊन तुझे शी येतात पैस पैस तावन येतात तुझे पूत आणि तुझ्या धुवांक आणडीर बसून हाडत खंच ना आणि तुमक आणि दाखलो दिता ते एस्टेट ओनर ते असतात सगळ्यांनी त्यांच्या ऑफिसाक वचं परत त्यांची डिलींग कर हं म्हण तुम्ही ये ना तुमच्या ऑफिसा सुमारे पंचवीस फटी ते हंगा आयल्यात येऊचे ना हा येतो खालचंच खे कोणा पळ हे आपोन हा ना तुम्ही येऊचे ना ते येतात कुतू त्यांच्या ऑफिसांनी लागी धाडीनात त्यांच्या ऑफिसांतल्या कोणा चेड्या दाडू ना ते येऊन कुद्दू एक पटीन काय पुंचीस पटी भाऊ मी किती सांगता म्हणजे हे उतार सत म्हणून रुजू करच्या तूं म्हणजे ते म्हाका मका मे जेदना तू सरोस्परा खातिरची जी येत ताका ता महिमा दित हंगा बर राय तुज्या तुझ्या उजवाडासशे येतले राष्ट्रा तुज्या उजवाडा अशी येतली राय तुझ्या उदेवाच्या परसळाशी आणि राय तुझ्या उदेंतीच्या परसळाशी येतले तुझे दोळे उभार आणि बहुती दिष्ट लाय सगळी एकटाय जाऊन तुझ्याशी येतात आपोची गरज ना बाबा या एका जाग्यावर मात आम्ही कोणाक आपण ये या ये या म्हणून आपण खाली खंतरांना मात ये या ते या तुम्ही

पण लोकांक जेदना कळटा खुर्पेच्या जेवणाक आपवणे असा थेल्या कुरपेचे बेस्त न्ही बकऱ्याच्या सरबेचे बेस्त <laughs> देवाच्या उत्तरात असा कुरपा बाईन मुखार ऐक तू वळखना त्या राष्ट्रात तू आपळ राष्ट्रा तुझीशी धावून येतली ओळखून येतली ऑल कानात येईल तुझ्या जशी येत येईल धावून येत येईल म्हणतात धावून ये या रे वेगिस ये या रे जेज क मेळू क वेगिस ये या धावून ये या रे वेगिस ये या रे जेज क मेळू गळाई नका गळाई नका जेज क मेळून गळाई नका मेळाई नका गळाई नका कोण तारा कोणसी आमचे भाऊ धावून आयल्यात

संसारा लागून न्ही संस्थेक लागून न्ही धर्माक लागून न्ही हांगा काल दुसऱ्या संसारी रितीन कितें जाता म्हणून न्ही तुज्या सरस्पराक देवाक लागून हे घडतले कित्याक इस्रायलाच्या पवित्र देवान तुका महिमेवंत केला तू देवा खातीर जी येत आहे सरस्परा खातीर न्ही संसारा खातीर मागीर आमकां आयको मेळटले जेजुविशन हो म्हजो पूत तूं म्हाका मानवा लाय तूं म्हजो मोगा आसा कोण सरस सर्स्पणाचे काम करता गंडीत जाऊन पडता का हां सुभारता मात न माही मेवंत करता देखील दे काम। कर हा तुमक सांगता फाटल्या पंचवीस वर्षां एकच काम उरली कामं काल तुमच्या खाती करची ती मुजे खातीर नी हांगा आईल्या खातीर जाय सवला त्यो सवलात तुमकां कांय त्रास जाऊचे नाकात खातीर आमी मु काल म्हणटात ती काल ती सेवा पण ही सेवा सोडून गेला सांगा ओ मुजो वेळ हंगा दिवची ती सेवा सोड न दुसऱ्यांच्या माथ्यार घालून गेला गी आणि वसाचे वयर वसा सोडण्यात ते दोळा आणि कोणी येऊन व जागो घेतले ते पर्यंत भाव बहिणी सेवा जाय म्हाका सेवा जाय देस रात मोगान सेवा करूंक जाय सेवा जाय सेवा करूंक जाय दीस रात मोगान तुम्ही जाणात म्हाका ही स्वतः चड उगडा उगडापी जाताना लोकांक सरोस्परात सोदून ये ही उगडा उघडापी जाताना हा पुराय कॅन्सल केलां कोणाक हांव कुशी ना कोणाक कावन्सिलींग देऊन हा कुशी वरिना या आतां कोणाच्या घरा भेट देऊ कित्याक हा कुशी वरिना कोणा ताने आं त्या खातीर मात्र नाल्या कितें तुमच्या घरा येयल्यार म्हाका सन्मान ना गे तुमच्या घरा येयल्यार म्हाका कितें हें हें जेवण दिनात गे तुमी जेवा तुमकां हांवें वयर दवरल्यार तुमी म्हाका वयर दवरिनात गे ह्या एका कारणा खातीर हें सगळें बंद केलां ना कावन्सलींग ना घर भेट ना कोणाच्या जाग्यार वचून आशिर्वाद ना सरस्पर सोदून तुमी हांगा आयिल्ल्या वेळार मुकली वळ आमकां सांगता सोबी वळ सर्वीस फॉर मेळटा ता तेन्ना ताका सोदा तुमी येस जाय

म्हाका लागी आसा आनी म्हजे सव्या आसा म्हाका हरी घडी भोगता हांगा देवा चुता दिता ना मात्र न्ही लागी आसा न्ही म्हजे सव्या आसा म्हणून म्हाका हरी घडी भोगता देवाचे उतार दिता तो आमचे सव्या हांगाच आसा हांगाच आसा आमकां सांगात घेवन आसा म्हणून हांगा जेजून खंय स दोग वाते सांगात मेळटा थंयसर आसा हांव तांचे मोदेगात खंयसर दोग वातेक

आणि नष्ट मनीस आपले चितना सोडो देव भेटताना उज वाड्यात काळो कापशेंत पैस वेता बाबा उज वाड्यात आयल्या वेळा काळो तुका चिटकोन रावता की काळोख का वेता हा त्याच भाषेन तू देवाक, म... जु... देवाक लागी सत्ताना सॉरी भाषेन पत्र बस चार आणि ओळ आठ जेम्स चॅप्टर फोर वर्स एट देवाक तुमी लागी देवाक तुमी लागी सर आणि तो तुमका लागी सर तो तुमका लागी सर तो उपरांत तुम्ही पातक्यानो तुमचे हात धुया तुम्ही दोड्या मनशाच्या ना तुमचे तुम्ही दोड्या मनाचे न तुमचे अंतस्कर नितळ करा अय पहिला सांगला नाही म्हणलं बाबा विक्रमाने सांगले अंतरिक्ष केव गुद आल्ला अंतरंग केव गुद म्हणून बाबा हा अँड्रून बरे कन पोर दिल्या आम्ही अंतरिक्ष केवेची गरज ना पहिले आम्ही वसाजे अंतरंग गेल्या रे आमक सरस्पर मेळटा अंतरिक्षा गेल्या कोणी मेळना काय मेल्ली काही असतात कोण ते पळे सलवार जायनातले आत्मे देवाच्या उतरा प्रमाणें आकाशाचेर अंतराळाचेर ला हास लायता कित्या एफ एस घरांत पयल्या पत्रां बसवर दोन वळी <laughs> एक आनी दोन तेंच सांगता मेल्ले सलवार जायना अंतराळा आर अंतरिक्षांत आसात म्हणून आयका तुमच्या अपराध आनी पदका वरी एफ एस घरांत पयल्या पत्रां बसवर दोन आनी वळी कनी दोन तुमच्या अपरादा वरवीं तुमच्या पादकां वरवीं एक काळार तुम्ही मेळ्ळ्या एका काळार तुम्ही मेल्ल्यात तवळ आतां आयका तवळ तुम्ही या संसाराच्या संसाराच्या कोठ्या वाटेनी सोलो नसल्या सोलो नसिल्ल्यात अंतराळा वयल्या <laughs> आता ऐका अंतरिक्षार कोण असा म्हणून अंतराळा वयल्या अत्मिक निवासी यांच्या अधिपती म्हणजे सलवार जानातल्या कोट्या आत्म्या शुद्ध आत्मे शुद त्या आत्म्याच्या अधिपती म्हणजे सैतानाक देवसारखेच आणि तसेच देवाचे उतार मस्तूनलत देवाचे उतार कोण स्वीकार करिना देवाचे उतार मस्तून कोण सलता स्वीकार करि देवाचे देवाच्या उतार किन पि घेतर रास करता, करता त्या रा त्या त्या आत्म्याक रास करता त्या त्या आत्म्याक खच आत्मा कोण देवाचे वत स्वीकार करता त्यांचे तय पवित्र आत्मा निवा, निवास करता कोण देवाचे होता धिक्कार करता त्यांचे तय खोटो आत्मा निवास करता

सांगला अगोस्तीनी विषयात आय एम नॉट ही यू मे बी यू बट आय एम नॉट ही तो कोटो वै पण जेजू वळख केल्यापरात जेजू स्वीकार केल्या आपण आय एम नॉट ही हा तो आगोस्तीन नो अगोस्त आगोस्तीन कियाक कोणा सशी आयो तो जेजू शशी येऊन जेजून केले कालच्या दिसा सांगलं हे तुम्हाला आयोग मिळतले ताज्या उतर नितळ केले त्याच्या रक्तात त्याच्या पाता त्याच्या नव्या आत्म्यान ताका अभिषेक केला आणि अगोस्तेन खा सारख्या देवा सो बुरगो देवाच्या उत्तरावर मी तो नितळ देव सोम्याच्या तो जो जीव शुद्ध झालो पातकां सगळी धुवून गेली आणि सोम्यान ता अभिषेक कर मी ताका परत देवास भुगं जणचे ते दाइज ताने जंका देवासो पवित्रत््व सलय तो ती देवाची आ एक मागीर आमकां आयकूंक मेळटले देवाचे उतरां वरी आमी नितळ जाता मागीर जुवा बाबतीस म्हणटा आनी गायच्या वांजेलांत मागीर आयकूंक मेळटले हांव आयला तुमकां उदकान स्नान दिवंक पूण म्हज्या उपरांत येतलो तो तुमकां पवित्र आत्म्यान स्नान दितलो देखून न्हू हांगा सर शी आयले देवा सर शी आयले सर पातकां कितलोय कोटो मनीस तो आसो पातकां सांडतलो आनी ताका देव भक्षितलो म्हणटा देवाचे उतर आनी सर्वेस्परांताची दाया करच्या खातीर तो सर्वेस्पराची पाटी यो आमकां आमच्या देवाशी तो यो कि ते आताचे आसा <laughs> आ, <देखे। laughs> आता चकडे असा भरपूर बॉक्साने हां देखो मुजी चिंता дум चिंता नाही आता मुनी संसारि मुनी संसारि चिंता ओ ये संसार अनंत ये विंगोड अंगत सदि को अंग संसार दिसाना म्हणून सोसारी मुनी संसारि रीती चिंता तंची चिंतना तजी योजना तंच पुरे पण सगळे पडता बा मुंबईने कंदीस पडता किते देवाचे उतार सांगता मुजी चिंतना तुमची चिंता नाही तोच की चिंता नाही मुझे वाटतो आणि मुझे वाटतो तुमचे वाटत नाही तुमचे वाटत नाही तुमचे वाटत संसारचे तुमची चिंता संसारची कितें गाऊचे कितें जेवचे कईसर आवे आणि की आपनाचे कईसर आणि बोरं काम सोचे कईसर आणि बोरं घर बंचें आणि कईसर बोंचें कोणास मिल्छ कोणसो संबंध कोणाकडे संबंध मुडचे ते संसार चिंता आणि अंग देवच उतर म्हणता देखून ने समजून योजना तुमचे योजना ने मुची चिंता तुमची चिंतना नाही म्हणता सर्वेस्पर जितले मृ्वे फरक असा पळया संसारिक म्हणून संसार कितले किती योजना घालता पण सरस्वत देव तची ता चिंता ताची योजना पळया जितले जितले मोळाब पृथ्वीत वैर असा हा कोणाक मेजूक जाता की मेज माझाप असा गे नाका कोणाक मेजूक जाना मापूंक जायना भाऊ तितलो अंतर असा हा चिंता जितले मोला प्रत्वेतान वही रसा तितले मुझे वाटो तुमच्या वाटा वही रसात अनि मुझे चितना तुमच्या चितना वही जितलो फरक का सा अगर मुझे योजन जीवित अंगली योजना अंगल मम्मा का तासों क्या था पंचे स्वर सांपाई लें तेत्ते स्वर सांपाई योजना मुझे योजना सोमसारी रीति हांवें बरो डांसर जायचे जा, बरो एक आर्टिस्ट जायचे बरो एक नांव जोडीचे जा, कित्याक हा? रावन हांवें बरें कर न संवसारांत हांवें वयर वचचे बरें म्हजी चिंतना म्हजे आलोचना आसले बऱ्याक धरने समाक उडयले देवान समजाताय देखून आमी कितली योजना गेल्या रे ती देवाची योजना न्हय जाल्यार ती सुफळ जायनात तुमी कितलोय वांटो सोदा जर तर त्यो देवाचे वांटो न्हय जाल्यार त्या वाटांत आमी पोंता पावना देखन सर सोम्याच्या पायां लागी बसून आम्ही विसारचे गरजे सोम्या तुजी खुशी किती तुझे योजन किती म्हाका कळले सोम्या तुझे निर्मोने किती म्हाका कळले हांव घेता सांगचे कोणा कोणाक विसार वसना का सोम्याच्या पायां तळ बसून ताका विसार आनी खंडीत वाट दाखयता कित्याक एक वाट तो सोम्या एक वाट तो दनिया एक तू सोम्या एक सार तू दनिया मोज्या जिवितची एक वाट मोजा जैताची एक मोज्या जिवताची एक वाट मोजा जैताची एक मागीर आमकां आयको मेळटा कायका Mereka main di sengle, tu kita sangka tak, entah. Bah pani sengle, wujud putu, wujud muka, sabut, wajah kaman, walat, tak ka? Tu kita ini sarung kasapai lepas jerik pun kena kat bawah. Ya, tu mesti sarah. Kita yang kerisai monontuji, kusip apa? Kita agsah sepaus ni berat. मोलबाण पडतात पळ्या उतर सत मनतेल्यांक आता एक बरो एक धाकलो दिला हंगा इजाय देवान कशे पाऊस पडता बरं पडता पोर कोल शिरंदर पाऊस वय मू काल रातीनी पडच्या हंगा शिरंदर पावस, सो पाऊस दोन वर पडला की सगळे वळून गेला आणि काल राती पाऊस आयला आणि पाऊस आयल्या उपरांत पळया सुमात तेपा उपरांत थोड्यांनी जोक केला पावसा कन्फ्युजन झाला खूप म्हणजे भरग्यां आता इस काल सुरू झाला देखून पाऊस चिंता व जून महिनो देखून पावसा कन्फ्युजन जाऊन पावस आयला म्हणून <laughs> सभारसाने पावसाचा जोग केला <laughs> पण हा देवाची उतर सांगता कित्याक जसे पाऊस तसं पाऊस पडताना बर्फ पडताना मळबातावर पडतात पडता आणि ओंब्याक बी देऊ निंगी जडा कशी निंगी हा सांगले हंगा या पावस एका पावसावर एका हप्त्यान पळ्या तुम्ही जडा फुलांची जाऊन दे रांदवाई जाऊन कशी पाल येता पळ्या त्यांचा मी स्वतः सकाळी उद्या घाल दोन परा उद्या घाल सांजे उद्या घाल्यात बवल्याबरीत असतं का आले की त्या समजा ना आमकां किद्या आम्ही घालल्या उदकांत मॉल ना देवान घालल्या उदकांत आशिर्वाद आसा देखून सगळे पाल येता फुलता मात नी पांचवे पांचवे जाता हा आणि ओम प्यांग भी देऊ ओम प्यांग भिंग घालून तयार करता आणि जेवतले जेवण देऊ भिंग घाल मात्र तसं पाऊस नाही आता आमक जेवण देऊन शकले आम्ही आता म्हणता रेतान रेतान पावस नातलो जे उदक नातलं रेतान घाले सुक्या भूमी बियां घाले अरे उब काय जायना वय मग हा देखून आज आम्ही मनशांक वर दोन देवाक सकला दोरला देखून आज ही गत आयल्या तुका खाण जेवण पिवण दिता कोण देवान जर तर सो पृथ्वीवर पाऊस धाडूक ना देवांचा सूर्यास ऊस वाढ पंखा नशे केलो खंचे उत्पन्न जात आहे सभारपटी आम्ही सुकता अंबा अंबिल आज आम्ही कितले आमकांस आम्ही वयर दोर आर, न देवान दिली ती देनी देवान गेलो तो जो आशीर्वाद आम्ही विसरात जर आम्ही वगडायता त्याच भाषेन अंग म्हणतात देवाचे होतात जेवण देऊन बोई बेजतात ती सफल करतात तांदू किरलोंग लायतात आणि हे केल्ले शिवाय पाठी वसनात परिणाम हो पावसाचं परिणाम त्याच तेस प्रमाणे तसे मुझ्या तोंडातले बाहेर सरता ते उतर तेच प्रमाणे पाऊस कसे पडले सगळे किरलाशे करता वाडाशे करता फोल दिशे करता त्याच प्रमाणे देवाचे उतार किती करता म्हणजे तोंडातले बाहेर सरता ते उतर निर्फोल जाऊन मुझेशी पाटी येना त्यांनी सांगले फोल दिता बाबा देवाचे उतार त्या विषयी आम्ही जैत्य शिकवणी दिल्यात बऱ्या जाग्यावर पडल्यावर

या संसारात तुम का देवाच्या उतर ऐका ना शंकरतले जैत्य असतात या तुमच्या गाल जात गेले खाटून जैत्य राखवून असतात मात नाही तुम्ही गाल न तुम गाल जात दोरले स्वीकार कर न त्याप्रमाणे जी येताना कांठ्या झटकुटा जाऊन चिड्डून ची जैत्य असत एवढं त्यांच्या तान आला ग्रावा म्हणता देवाचे उतर ना फोल दिना मला सांग देवाचे उतार स्वीकार केल्यानंतर हा मला अलग करून हातलं जर धर्मा तावन संस्थे समाज तावन सैरन देर तावन कुटुंबा तावन सांग अलग करू नातलो जर आज खंडित जाऊन या प्रमाणे देवाचे उतार मला प्राप्त जाते तुमचे मला जीवी जीवी साक्ष हे देवाचे उतार का येऊन हाय संसार असो मनीस चाललो जर हे देवाचे उतार केदळ उभं वेते या मेरे गेल्या उतर देवाच्या उतरामध्ये जाते या कांट्या चटकुटामध्ये पुढील उतराप्रमाणे जाते आणि असे जायचे झाल्या भाऊ बहिणीनं सुफल जाईज झाल्यावर देवाच्या उत्तराचं परिणाम तुझ्या म्हणजे आमच्या जीवितांत जायचे झाल्यावर आम्ही ऐकत आयछा आईच्या दुसऱ्या वसपांत ऐका जुवांचे पहिले पत्र अवसर पाच वळ एक तव्न वेगी संसाराचे आमचे जैत त्या दळ मात्र आम्ही संसाराचे जैत जोडूंक शकता देवाचे उतार कोणी गट्ट धरला स्वीकार केला सत मानला ती मात्र संसाराचे जैत वरूंक शकतात किती क्रिस्त म्हणून तो

वन पायतलो कशे वन पायतलो पवित्र तलवारी मुखांतर आणि पवित्र तलवार किती देवाचे तरी जेजूची ओळख जायची बापाची ओळख जायची जाय पवित्र आत्म्यान ती ओळख तुका आणि मका आमक दिसय ती ओळख तो दिता देवाच्या उतरा मुखांतर आणि मागीर आमक ऐकू मेळतले मुखार देवाचे उतार देवाचा मोग करताना आणि त्याचे उपादेश पाळताना आम्ही त्याच्या भुरग्यासोय मोग करता म्हणून रुजवात देतो अजय बापा पुता पैत्रत्म्या संबंध घट जाता थिर जाता आणि कोणाला संबंध मिळाला सवय सोयी संबंध घट जाता आणि देवाचा मोग त्याचे उपदेश पालचे देवचे उतार पालचे म्हणजे देवाचे उपादेश पालचे देवाचे उपदेश कोण देवाचे उतार देवाचे उपादेश भाव महिने असले रिलीजन सेट्स रुल्स रिलीजन सेट्स रुल्स जीजस सेट्स यू फ्री धर्म कायदे करता कायदे बंधन घालता धर्म कायदे या काूनना या नियमाक तुका बंधन घालता जेज तुका या सर्वांतले सुटका देता सोडयता रिलीजन सेट्स रुल्स क्राइस्ट सेट्स फ्री आता तुका रिलीजन जायचे की जेजूजाईजे तुमचवीस तुका बस घालचे गुलामपणानं तुका बांधून घालचे धर्म की तुका काही ते काणून जाय की या तुका सुटका सोडवून दे स्वतंत्र जेजू जाय आणि हंगा देवाचे उपादेश पालचे म्हणजे ताचे उतार ऐकून कोणाचे उतार र्म धर्म पाळच कोणाचे उतार ऐकून धर्माचे धर्माक मिळिल्ले आपले आपले आज मनीस धर्मांद्रोही देशद्रोही आणि समाजद्रोही झाला पण ताज्या देवा देवाद्रोही झाला मनशान संसाराकडच्या ओडलो द्रोह केला सर्वस्परा केला पण हंगा देवच्या उत्तरावर तू आणि हा सर्वस्पर ओळखात मात्र मोकरता आणि मोठ्या उपदेश ताचे उपदेश तितले कठीण नाही देवाचे भुरगे सकड संसाराचे जैत वर पळ दे जैत वरतात जेजून म्हणजे हे म्हणजे संसारात असतात पण ते संसाराचे नाही किती देवची भरगी संसारात काश येणार भाऊ महिने देवची भरगी सर्गा काश येतात देवासी वसूं काश येतात देवा सेव्या रव कश येतात देवा जिव कसे येतात संसारिक मनीस मात्र संसारात रव काश येतात सक्के दिला किती देवाचे भगे सक्कडे संसाराचे जैत वरतात संसाराचे जैत म्हणजे भाव आम भावार्थ जेजूचे आत्म्याचे आणि उपरांत काल असल्यात जेजू देवा सोपूत म्हणून सत तो शिवाय हेर कोण संल्याशिवाय कोणच या संसाराचे जैत वरू सकाना म्हणतो देवाच्या जेस गोल काले शिवे कोणून सिया संसारात तू कितलो जाणतो जाणून काल जाणवून बोरलोलो जा जेस गोल काले शिवाय कोणून सिया संसाराचे या कोटेपणाचे या पातकांचे जैत वरूक सकाना कोणून सकाना जे झुक तू वळखाल आहे तर जे झुक तू सत मानता ज्याच्या मग आता एक वडान तू असाय तर तू जैत वरूक सांगता कित्याक जिजवाईल लोक कित्याक वन जॉन चॅप्टर थ्री वस एट जुवांच्या पहिल्या पत्रा वस तीन वळ आठ जे जॉईन लोक किद्या संसाराक सैतनाचे खा मानास करू म्हणतात देवाचे उतर ऐका जो कोण पाता करता तो देवसर असो हा कोण पाता करता तो देवासो नाही तो देवसर असो कित्याक देवसर सुरवीर तो पातकी तो देवसर सुरवीर तो पातकी देवसराची कामा नाश करू म्हण देवासो पोत आयो ऐकाले तुम्ही देवसराची भरगी मात पाताक आधारतात देवाचे भरगी पाताक आधारिना कित्याक पवित्रत्मा पाताक आधारूक सोडिना सांगला कोण पाता करता तो माग मागण्या करू शकणार आणि कोण मागण्या करता पात लगी ये ना देखील देवची भरगी करी ना म्हणता देवांचे उतर आणि कोण देऊसारची भगी ती पातां आधारतात पण जेजू आयो कियाक देऊसार्चे कामात नश करू तू जेजूस झालाय तर जेजू तुझ देवसार तुझेसारशी येऊन उतर थरता देखील खूप वडणी येतात जेजू का पण की त्या काळात तुम्हाला लहानशे मागणे शिकायला जिज तुम जाऊन तुझो जिज तुम जाऊन तुझो म्हणून तू राह निंगी कही असल्या रे खंचीस तुमकां वडणी जाऊन दे पातकाक वरची खंचीस वडणी तुमकां येऊची ना खंयचं जिजो आसा थंयचं देवसार खंडीत येना खंयचं उजवाड आसा थंयच काळोख लागी सरना आणि उपरांत जिज विशयान रुजवात ओ तो उदकांनी रक्तावदेशी उदेशी आयिल्लो देखून तो जिजू आयला तुका आनी म्हाका आमकां सोडोवंक रक्त आवी जेशिया सांगता जे रगत तू तुका म काम का पतका ठे सोडायला आणि उत्का विषय मला ते देवाचे उतार देऊ तारे म तुका दुकानात म काम का सरीतिचा ह मेल्यात आवनो ह अशुद्धपणा तो नितळ केला देखून देवाचे उतार तुका म काम का नितळ करता आता जे अमोलिक रगत तुका म काम का पतका बक्षिता मुखार एक पवित्र आत्मा रुजवात कित्याक वाट की त्या सत रुजवात देऊन तीन साक्षी आणि सांगले तुम्हाला पवित्र आत्मो सत कियाक सो आत्मो तुमच्यावर आयल्या वेळात स्वतः सो आत्मा तुमच्यावर आयलेल्या वेळात तो संपूर्ण स्वताकतो स्वतः सो आत्मा म्हणजे कोण सत कोण गॉड इज ट्रुथ सत कोण जॉन थ्री थर्टी थ्री सांगला देव म्हणजे सत देव सत्यवंत म्हणजे स्वतःन बरलो देव बळवंत म्हणजे सक्तेन देव देवनितिवंत म्हणजे नितीन बरलो सत्य वोंत बळ वोंतो निती वंत कृपे वंत आतां वोंत आता म्हळ्यार कितें वोंत म्हळ्यार तुज्या तुळयांतले वंत न्ही आं कृपेन बरलोलो सक्तेन बरलोलो या नीतीन बरलोलो सतान बरलोलो आं मनशाची रुजवात आम्ही मानून घेता जाल्यार देवाची रुजवात ताचे प्रास व्हरती आनी ती ती दोडी रुजवात आपल्या पुताविषयी या दिले ह्याविषयी गुण कालची शिकवून जेजू तुका कोडी ती नितळ करता आपल्या उतरावर जेजू तुका तुझं जीवी नितळ करता त्याच्या रक्तावर जेजू तुझा आत्मोही सलवार करता त्याच्या पवित्र मी तीन रुजवात जेजू मानून घेतलेल्यांक ह्यो तीन रुजवात देवांना दिल्या जेजू आयला तुका हं ताज्या तुका नितळ करूंक ताज्या रक्तावरी तुझ्या पातकांधून धून काढूक आणि ताज्या आत्म्यावर पवित आत्म्यावर सल्वार करूंक

अंगाय त्यांच तुका मुक्ती जाय तुका मोक्ष जाय तुझ्या आत्म्याच्या सलवा सांग जाय हंगा सांजो तिस किती म्हणता म्हणजे पाटल्यान म्हणजे प्रस बलिष्ट क्लो म्हणजे प्रस बलिष्ट क्लो असो असा भगवून त्याच्या वनस सो बांध सोडून त्याच्या मुखार धूळ त्याच्याच मुखार हा धूळ म्हणता जुवा बाबतीत भगवून त्याच्या वनांचे बांध सोडून सहित सोडून तसलो साकोर गुलाम जाऊ किंवा फावो नाही म्हणतात जेजूच्या पायांचे ते बांध सुटो किंवा फाव नये म्हणता आणि सांजू बाबतीत जसे साक्ष दिल्या उपांत्य दो उबारच्या बदलाक आम्ही कोणा कोणाक मुनीस झाक आणि संसार सांडलेल्यांक वयर दोन या दिसांनी आता सुरू जाता वळो सांगताना तुमकां बेजार जाता पण सत तुमक जाऊ नका स्वीकार करू नका की हे सत स्वीकार केले मात तुमकां सुटका मुझे उपरांत देख लो ऐता तो जब वनों सो बांध सड़ोंग सही तो हमें योग्य नहीं योग्य नहीं आऊं तुमका स्नान देता उठ कान देखो अंगाई देव उतार दियो ना मैं तुमका जाऊं पुरोस स्नान मलाय तो तुमका नीतल करूं पड़ेता हूं कि देखो सोमियां तुम ही स्वीकार करी जमनों सोमियां ना जे एन है तुम चेते हार्डी जमनों ना हम कारुं जाए ना देखो तामसंगले आमी हम आम कमलों का काय फायदो ना मुन शंग मुनी स्मरों काय फायदो ना बाबी तुमच्या मतीत असं झाल्या हाका म्हल्या हा बरो जाता ताका म्हण बरं जाता कोणाक मिळून आम्ही बरी जायना कोणाक म्हणून बरी जाता बरी मग दिली आणि कोणाक मिळून बरी झाली जखे कोणाक मिळून बरो जल सांगा सुखाटेवर बस मातेव कोणाक मिळून बरं झालो या पूर्ण पुस्तकांत कोण कोणाक मिळिली बरी शी शिसांग मिळिली कोणी एकलो बरं ज्लो असा झालं सांगा म्हाका जेजूच्या काळार जेजू सांगे अस शिसांक मेन कोणी एकलो म्हाका सांगा मग फिलिपांनी नक कोणा हाडलो आंध्र सो श्याडलो आंध्र कोणासा शिव जेजू सो शिव समजना तुमकां ते मनशांच्या फाटल्यान वसनाकात कोणी जावन दी हांव कित्याक म्हाका सांग तुमचे तुमच्या पोस का ते तुमी कोणा सशन हे पहिला ये या एया? एया? वसा म्हणून ताणे सांगू ना ताज्या शशी उपरांत कांय सांगलां मुझ्या शशियो हो, णव झाल्या उपरांत वसा कोण संसाराच्या जाल्यार ताका साक्ष जावन वसा शी ताणें सांगलें सांगले मुल्या उपरांत तुम्ही वसा सगळ्या संवसाराच्या संसाराच्या पोतात ना गी Uh, माथे वसवान जेला वसो अठ्ठावीस वळ अठरा तो जेजूक मेलेल्या उपरांत वसा जेजूक वळखल्या उपरांत वसा जेजूक आपणायल्या उपरांत वसा जेजूची जाल्ल्या उपरांत वसा हे रांग मेळूक पय ऐका देखून वसा आणि समेस्पर्ज जे शिस कर केदाळ सांगितले ताने जेजून आपल्या शिसांग वसा म्हणले केदाळ जेजूक वळखल्या उपरांत वळखून पहिले वळे आणि गे बाबा भयणीनं

हांव जेजू सरशी पहिले येनातलो जाल्यार हा पंचवीस वर्सां पयले हांव जेजूक घट्ट धर जेजू सरशी येवनातलो जाल्यार आज जेजूक तुमकां दिवंक सोदतो गे परगट करूंक सोदतो गे एक देखत सांजू हांव बाबतीस येन तूं म्हणटा हांव तुमकां तयार करतां वाट मात तयार करता हांव तुमकां स्नान दिता उदकान जो उपरां हांगासर आमी तुमकां तयार करता देवाच्या उतरान पुणू तो तुमकां स्नान दितलो पवीत्र रत्म्यांक हांवें सांगले उदकाचो स्नान जाय जाल्यार देवाच्या सेवाका स शिंव आसा पौवीत रत्मासो स्नान जायचें जाल्यार समां आयका संवसाराच्या थोड्या कापाटी ह्या कोण म्हणटा तो सारकें सत्य नेना आशिल्ल्या थोड्या सेवकांक आयकत आयल्या न्हू सारकें आयका उदकाचो स्नान जायचें जाल्यार देवाच्या सेवाको स शिव आसा पण पवित्र आत्म्याचं स्नान जायचे झाले अरे सांजो बाब ते सारखे सांगता हा तुमका स्नान देता उत्कान पण म्हणजे उपरांत येतलो तो तुमका स्नान देतलो पवित्र तो तुमका स्नान देतलो पवित्र आत्म्याने मुखार असे असता जिजू गलिलेच्या नजरेत जाऊन आयलो आणि योरदा नैत जुवाम लगचे असताना स्नान घेतले उदकांतलो तो वयर सरता आसता जेजून स्नान घेतले जुआव आता जुआव आनी वरत कोण जुआव आनी वरत कोण पूण जेजून स्नान घेवची गरज आसली गी तो मेळो गी आता जुआव आनी स्नान दिला जाल्यार हेरांक कित्या खातीर दिल्ले ताणें उलो दिलो आग्याच्या पिलान ये या ये या आनी तुमची जिणी बदला म्हणून जिणी बदला पासून वयम माथे वसवान जेला वस तीन वळी करा जीनी बदला बसो गुर्तु जाऊन हाँ तुमका उदकान स्नान दिता मुटा देवा तय तुमचे पाटी पोरतने असो गुर्तु म्हणून हाँ तुमका उदकान स्नान दिता गरज असेल की जे सुख जीनी बदला गरज असेल ले जे सुख देवा तय पाटी पोरतने असो गुर्तु जाऊन उदकाचा बाप्त आजकाल स्नानाची गरज असेल ले पण की दा गेता की दा गेता जेजू पवित्र उदकाचे स्नान कियाक घेता जुवांसोबला वासोरी एकोणतीस एक चॅप्टर वन एन वर्ष ट्वेंटी नाईन तो जुव्या बाबतीत जेजू पळवून किती म्हणत जेजू क्रिसो मी देवाची ती शेळी संसाराचे पाप काढून आमक सोडले जेजू क्रिसो मी देवाची ती शेळी संसाराचे पाप काढून पोरण्या तेस्ता मेनता इस्रालाच्या पाताक कोणाचे घाल त्या शेळयक जिशे मारतले इजाल पोर्जेचे सगळे पाप ती शेळी ववताली आणि ती शेळी इजाल पोरजा किती करताली भले भेटतली वय मू आता आंगा जुजू जाऊन आसा देवाची शेळी म्हणजे असं अर्थ किती सगळ्या मनशा कोळचे पाताक सगळ्या मनशा कोळ्याच्या पाताक तो आपणाचेर घेता काल तो जाता आणि जोर्दान नैंत उदकांचे स्नान तो घेता नादकांचे स्नान घेवची गरज असली गी पातकी गी का ताबीन म्हणता देवाचा उतार आई बाबीन देवाचे उतार देवा ती फाटी परतून बापा ती फाटी परतून ताका गरज असली गी तरी ताणे तुझ्या खात मुला तुझ्या पाताक ताणे सगळ्या आपणाचेर घेऊन ताणें स्नान घेतला तर आनी तुवें आता स्नान घेऊनची गरज हा तु ततमची गरज तुजो म्हणून तो तुजो समी तस्त तुझं सोडवंतर तुझ्या पातकांक तानेच सर पातकांच्या परीपण नमस्कार आणि प्रणिपात तुका हे सुमि जेजू क्रिस्ता कित्याक तुझ्या बागे येऊन कुर्सावर मी सोडायल आय सत मानचे उसारचे गरज रोमकारा पहिल्या पत्रा वसो दहा आणि वळणो तुझ्या सत वणान जजुस सोमी म्हणून ताका तुवे सत मानचे आणि तुझ्या वंटांनी उसारचे खाळ जात तुवे बाळगोन सत मानचे हे गरजेचे त्यांना तुका सुटका मिळतले म्हणता ऐका रोमन चॅप्टर टेन वस नाही जेजुस सोमी म्हणून हा कोणी नाही तुझ्या पातका खातीर रगत वारेला कोणी नाही तुका सोडयला कोणी नाही तुका मग आमक सोडला कोण सोडला जेजू सोडला म्हणून तुझ्याच तोंडा तू तु, जेजूस सोमी म्हणून तुझ्या वंटाने तुझ्या वंटाने तू परगट उसारशी झाले आणि कोणी नाही तुझ्या खात्री आणि कोणी नाही तू परगट म्हणजे उक्त्या उसारशी झाल्या आणि देवान तका मेल्ल्यातलो उठयलो म्हणून तुज्या काळजांत तू तु सत मनशी झाला तो उठला तो जीवन झाला आणि सरगीच्या राजांत देवाच्या मैमेन भागीदार झाला म्हणून तुज्या काळजांत तू तु सत मनशी सत मनशी झाल्या तुका सोडवून मिळतली आणि पातका सुटका आज भाव म्हणे ओ भावार्थ तुका आणि मकाम का असायचे का। या भावार्थावर मी जे सुद्धा तुझं मजा आमचं भावार्थ देखून पटी येऊ स्नान घेता जो बाप्तिसा लक्ष आणि मळ अब उक्ते जाता म्हणता देवाचे उदकांतलो तो वैर सर तसताना मळ अब उक्ते झाले मळा अबुक्ते झाले आणि पवित्र रत्मो एक पारव्या बरी आपणाचे देवून येतो तो ताने देखलो पळ्या निघे आता सबारपणी मला किती म्हणजे उल्लेख करता तुम्ही दुखता जाऊ पुरो पवित्र रत्म सॉरी पारव पवित्र गी पारव पवित्र रत्म कितले पारवे असतात अंग पुरे गलिस कन घालतात पूण हांगा जुआ बाबतिस्तान आं कितें पळयलें व्होळा बुकचो जाल्लो पळयलो आनी एक पारवे पवित्र आत्मा एक पारव्या बरी आपणाचेर देवन येतालो तो आतां पवित्र आत्मेचेर चित्रण करताना एक पारवो दाखयल्यार थोड्यांक तीं घालून म्हणटा मुर्ती पुजा जाता काल म्हाका का समजना तरी हांणी भोवश्या मुर्ती पुजात केल्ली जुआ बाबतिस्तान मुर्ती पुजात केल्ली न्ही कित्याक संकेत कित्याक सूचना कित्याक थोडे गुर्त्या भावार्थ घटकरचे गुर्तू आमच्या दोळ्या मुख्य उतारेच दोन किती समजा भाऊ असे पार्वे पुरव हे पवित्रत्न न हंगा पवित्रत्न देऊर म्हणजे पवित्रत्न तरी येऊन अभिषेक तो जेजू अभिषेक जलो तसं गुर्तू मात वास्तीवळू

जुंगी जेजूक सांगा आर्गात आय ताळो कोणा साक्ष दिवस उतारी साक्ष दिव पारव्या रूपात देऊलोई पवित्रात दिवला मी एक कोण आहे पवित्रात ताका साक्ष म्हणून वास्ती वडू वन जेवण फायन ववित्रात म्हणून साक्ष म्हणून पवित्रात म्हणून देखून खंयच्याय रितीन रुजवात कोणाक कुर्सा खुर्सा मारिपाती रुजवात कोणक आता खुर्साचा आसा कुर्सा खुर्सा मारिपात रुजवात कोणा जेजूक ह्या या परव्या रूपार पवित्रात्म्याची रुजवात कोणाक या उज्या रुपार जोच्या बोल्या रुपार रुजवात कोणाक कित्याक आम्ही किती पटवण पडतो बाहेर कित्याक पटवण पडत ही काल रुजवातीची गुरत मात्र आवाज जाऊन दी ताडो जाऊन दोन माष्ट पाच उंडे जाऊन जळचे बॉले जाऊ दे उभारलेलो सोरोप पितुळ सोरोप खाली दे पोंड जाऊ रुजवात कोणाक जेजूक रुजवात गुर्तू दिसत असताना गुर्त धन रवनाकात कोणा खात हे गुर्तू उपाय केल्यात कोणाक रुजू करूक कोणाक उभारूक कोणाक जैत्यवंत म्हणून दाखोवन देऊक हां ताका तुमी घट्ट धरा नाथान दंडळत कोणा कोणाचें कितें इल्लेशा आयकून पंचवीस वर्सां हाऊन ह्या सतांनी या गुटांनी या मिस्तरांनी तर म्हाका हांव कोणाक लागी आयला कोणाक हांवें घट्ट धरला कोणाक हांव वळखला कोणाक सत कोणाक हांव परगट करता कोणा खाऊ महिमा दिता नाही खंयच्या गुरतांक भावा भयणी नाही खंयच्या पिंतुरांक ने पारव्याक नाही कुर्साक ताजे मारी पात जैते वन जावन तुका आणि मकाम जीवित जोण दिल्या हा त्या सोम्या सोडवंदरा जेजकू जेजू आसा आं ती रुजवात आमच्या जिवितान तुका आणि कुरप्याचे जेवण हर एका घडी देऊन दोषी करूंक ते जेजू जी, ते आता ते जीवित भाव भी हे जीवित त्याच्या उतरा ताज्या आमोलीक रक्ता मुखांत्रित दिसू जिवीत जोडा आपनाया मात न जेजू <clears throat> तुमच्या काळजा म्हणा कुडींत आत्म्यात तुमचं सोमी सोडून धर्म स्वीकार करून ताज्या मोगांत जियेया त्याच्या कृप्यात तुम्ही वाढा आणि त्याच्या उजवाडात तुम्ही सला ह्यांसं भाग जाऊन ती तुझे म्हणजे आमचे तत्म झाल्या सर्वांचे म्हणून माग घ्या बापाचे पुतचे आणि पवित्र आत्म्याचे नवी आम्ही

सर्वेस प्रापत बापा सर्पदर छ देवा सर्व काळी आणि सर्वाताई जेजू क्रिस्ताच्या मगाच्या पोतावर फाव वगैरे सो आणि फायद्या सो त्या तुझ्या अनंत शब्दा वरवी तुम्ही सगळ्यां रचलाय भातकातले सोडून च्या काम तारो करून तुम्ही ताका पाठलोय पवेतच्या उद्याने कुठ घेतले तस झा आपले हात विसरून कष्ट मरण सोसले मरणचे जैत वरून पुन्हा जीवन पें केले अशें ताणें तुझी कुशी पडली आणि तुका तुझून घेतली देखून देऊ तू तिथे समज भोगता सांगा ती तुझ्या महिम्याचे कीर्तन एका स्थळ्यान आमी गायता अपा करून पवित्र तू सगळ्या पवितपणाची जर तुझ्या त्या पवितात म्यात धाडून इंदे नि पवित कर म्हणून आम्ही मागता आमच्या दीदीमेंज कृष्णाची कूड आणि रगत आपल्या कुशन कष्टमराने उडो दिन दिनवासून तो मोडलो तो आपल्या सांग दिलो आणि म्हणे ओ तुम्ही सुमेज घेयात आणि खायत ही तुमचे तुमच्या पसवती समर्पणची तसपरी स्पिरिट जेव्हा जात असतं त्यांनी कालस घेतले तुम्ही नव्यानं दिन वाचलो ते आपल्याशी सांग दिली आणि म्हणून तुम्ही समेस घ्यात आणि आणले पी येत म्हणजे रक्ताची कालस नव्यानं सांगणी करोडाचे रगत पथकाच्या बक्षाने मिळच्या तुमचे पसवत आणि समेस मनशा पसवते वरवतले हे तुम्ही म्हणजे उघडा सा करा बावटस गोट पर गोट जीसो जीवन जा

तुझे मुखार येऊन तुझी सेवा करून तुम्ही आमक फाव केले देखून आमक दिन वाचता जेजूची कुडा रगस होतील मस मेस्तांग पोवतात मी एकठाय कर म्हणून आम्ही नमृत्यान मागता सरस प्रक्रिय प्रीतमेचे विस्तारलेले तुझे पोवी सोबे म्हणजे देव पर जेस तुझे पत्र जेजू ख्रिस्ता सोमी सोडवंत वळखल्या भावात सो आम सोय भावात गट कतीर कर त्यास एक वाटात आम्ही जे शंकर आणि त्या सदै विकृती मगांत सदां समी वाडा शंकर पुनर्जीवन पण असं धरून कोण मेल्या त्या सर आमच्या भावा बहिणीची तू काकलोत कर तांका तुझ्या इष्ट खाती मेल्या सोमेस्तांग तुझे ते फर्ज झळीत मुखामोळ पळंग तर फावं कर आम्हाला सोमेस्तांची दया कर म्हणून आम्ही मागता अंक मेरे देवा देवाचे मी सांगा ते बघेन धर्म त्यांनी सर्व काळी तुका मनवले आता सगळ्या बघता बराबर सस्न ते सुखान तू आमकां दे त्यांच्या सांगता तुझी मेमंग तू आमकां फव कर जेजू क्रिस्ता तुझ्या पुता वरवीं त्या जेजू वरवीं त्या जेजू सांगता त्या जेजू थंय पवित्रात्म्याचे एकपणान सर पदवे दाळ बाप सर्वंदनानी वैभव तुका सस्नाच्या सस्ना, चा ससना। आमी। आमच्या समिया सोडोंदरीच्या आज्ञा मन धरून ताने शिकलेले ते प्रार्थना म्हणजे आमच्या बापाले सरस्पर हासर वाईटातले विघ्नातले अनुवरातले अवघडातले स्वतःच्या पासातले दुस्माच्या आणले नाता मरण आणले सर त्याचे सर त्याच्या वड ओढण्या ताळण्या पात कांडले संसारिक ग्रेस काय आशले सर त्याच्या मारेकारच्या पिढ्या शिड्यातले सदांस्तोम का निभार द्यायकून या जीवितांसहच काय दादोस काय संपूर्ण काय स्वच्छ काय कुशल काय

सो so, तुम देखा हाँ मैं कहा शांति दिया शांति तुम कहा देवाचे शरीर सुनसर चे पाप करतले अम्मची का, का क्लोत कर देवाचे शरीर सुनसर चे पाप करतले अम्मची का क्लोत कर

अर्थ बापा बाबा आजको वर्त संतस तुजीं भुरगीं म्हणोन कित्याक तुवें आमी आमकां तुज्या पुता जीजू क्रिस्तांच्या उतरांनी तळ केलां ता ताज्या मुल्या रक्तान तुवें आमकां पातकानल्यार सोडयलाय आनी पवित्र रत्म्या व्हरूंय तुजीं भुरगीं कान तुवें आमकां सर्गेच्या राजाचे वारसदार जावन तुवें आमकां तयार केलाय आसता संपूर्ण उतरान तुजी जावन तुका समर्पीत जावन तुका विश्वासूय रावोंक हांवें तुका कितेंय मागीर मारता आमचे राज परगट करता तें सुजिवीत जोडूंक तूं आमकां करपा दी हे मागणी आम्ही करतो त्यास तुझे पता जिजु छे नव्हे सर्वे स्पॉ तुमचे सव्हे असो सव्हे वेदा देव बाप पूत आणि पोत्रोत मामचे सर्वांच्या रंगा येलेल्या होडेकल्याचे तुमच्या कुटुंबात असलेल्यांचे येऊन गेल्यांचे येऊन कुशी वरतल्यांचे आपला आशीर्वाद घालू सोने या जान शांती समाधाने तुमका धाडता देवाचे वड